विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काल आपण या पाठामध्ये वेळ कशी मोजली जाते याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. आपल्याला माहिती आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला दिवसभरामध्ये भरपूर वेळ पाहावा लागतो. आपल्याला शाळेत किती वाजता जायचे, किती तास अभ्यास करायचा आहे, गावाला किती वाजता निघायचे आहे, किती वाजता आपल्याला प्रवासास वेळ लागेल, किती तास काम करायचे, अशा अनेक गोष्टींसाठी वेळेची आपल्याला गरज असते. मग कालमापन म्हणजेच वेळ मोजणे. तर तुम्हाला माहिती आहे की घड्याळे मनगटावर पाहिलेले, तुम्ही भिंतीवर टांगलेली घड्याळे सुद्धा तुम्ही पाहिलेली. ती घड्याळ्याची रचना कशी असते आणि वेळ कसा मोजतात ते आता आपण बघू. समजा ही घड्याळ आहे, तिथून 1, 2, 3, 4, 5 ते 12 पर्यंत अंक आहे. हे जे 12 अंक आहेत हे 12 पुढचे 60 म्हणजे 60 भागात समान विभागलेले असतात. म्हणजेच 12 ते 5, 1 ते 2, 5 अशा पद्धतीने 5-5 समान अंतरात ते विभागलेले असतात. आणि घड्याळामध्ये असे 3 प्रकारचे काटे असतात. हा छोटा काटा असेल त्याला तास काटा म्हणतात, मोठा काटा असेल त्याला मिनिट काटा म्हणतात, आणि सर्वात लहान बारीक काटा जो सतत फिरत असताना आपल्याला दिसतो त्याला सेकंद काटा असेल. तर 12 ते 1 हा काटा जेव्हा 1-2 अंकांमधलं अंतर पार करतो तेव्हा 5 सेकंद होतात. पुढचे 5 सेकंड होतात, म्हणजे 12 घड्या 12 म्हणजे 60 सेकंद होतात, तेव्हा त्याची एक फेरी पूर्ण होते. 60 सेकंद झाले की एक फेरी पूर्ण झाली म्हणजे 1 मिनिट त्याला, म्हणजेच 60 सेकंद बरोबर 1 मिनिट. त्याच्यानंतर याची एक फेरी पूर्ण झाली सेकंदाची, तेव्हा हा जो मिनिट काटा आहे तो 1 घर सरकतो, म्हणजे 1 मिनिट होतो. मासे 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट असे 5 मिनिट जेव्हा होतात तेव्हा हे 2 अंतर मिनिट काटा 2 घरांचा अंतर पार करतो, म्हणजे 5 मिनिट होतात. हे 5 मिनिट हे 5 मिनिट हे 5 मिनिट असे 12 म्हणजे 60 मिनिट जेव्हा होतील तेव्हा हा काटा एक घर पूर्ण असा गोलाकार फिरतो, तेव्हा 1 तास होतो. म्हणजे 60 मिनिटे बरोबर 1 तास. 60 मिनिटे बरोबर 1 तास अशा पद्धतीने. मग आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी लहान काटा 2 घर पार करतो म्हणजे 5 सेकंद त्याला लागतात, आणि मिनिट काटा पार करतो तेव्हा त्याला 5 मिनिटं लागतात.